नमस्ते. कोमल किचन अँड लाईफस्टाईल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी निमित्त चकली रेसिपी. त्याच्यासाठी मी इथे 1/2 कप मुगाची डाळ घेतलेली आहे. ही आपण मंद आचेवरती सोनेरी रंगावर भाजून घेणार आहोत. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. मंद आचेवरती आपण मुगाची डाळ ही सोनेरी रंगावरती भाजून घेतलेली आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते. एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेते. डाळ व्यवस्थित थंड झालेली आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याची पावडर तयार करून घेणार आहोत. मिक्सरला वाटून घेतलेली मुगाची डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यातच टाकणार आहोत 2 टेबलस्पून किंवा 2 मोठे चमचे बेसन, 1 कप तांदळाचं पीठ. त्यात आपण टाकणार आहोत 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा जिरा, 1/2 चमचा हळद, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातच आपण टाकणार आहोत 2 ते 3 छोटे चमचे साजूक तूप. छान मिक्स करून घ्यायचे. संपूर्ण पिठाला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पीठ आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तुपामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कडकडीत गरम पाणी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तेवढंच पाणी वापरायचं आहे. थोडं थोडं पाणी वापरून आपण इथे मऊसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. एवढ्या पिठासाठी आपल्याला 1 कप गरम पाणी लागलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवूया 10 मिनिटांसाठी. इथे आपलं पीठ छान सेट झालेलं आहे. मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आपण इथे जे मोल्ड घेतलेलं आहे त्या मोल्डला म्हणजे चकलीचा साचा घेतलेला आहे, त्याला आपण आतून तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. म्हणजे पीठ आहे ते चिटकून राहणार नाही. आणि चकतीला सुद्धा लावून घ्यायचं आहे. त्याच्यातून थोडंसं पीठ घेऊन साच्यामध्ये भरून घेऊया. त्याला झाकण लावून घेऊया आणि इथे पण चकल्या पाडून घेऊया. तुम्हाला जेवढ्या मोठ्या हव्या असतील तेवढ्या लहान मोठ्या चकल्या तुम्ही पाडून घेऊ शकता. जिथे आपण चकली तोडतो तिथे चिटकवून घ्यायची आहे, म्हणजे तळताना सुटत नाही. अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या पाडून घेऊया. आपण थोडस पीठ टाकून पाहूया. तेल छान गरम आहे. त्या तेलामध्ये चकल्या तळून घेणार आहोत. छान कुरकुरीत होईस्त गोल्डन रंगावर म्हणजे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. चकल्या तळून होत आहेत तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या चकल्या पाडून घेणार आहोत. एका साईडने तळून घ्यायला आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं लागतो. आता पलटी करून घ्यायचे आणि व्यवस्थित खरपूस रंगावरती तळून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूने सुद्धा 3 ते 4 मिनिटं छान अशा दोन्ही बाजूंनी छान खरपूस तळून घेतलेले आहेत. आता आपण बाहेर काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व चकल्या बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची चकली बनून तयार आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय मस्त कुरकुरीत झालेली आहे.